हॅलो फ्रेंड्स, अलकाज रेसिपीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ब्लॅक फॉरेस्ट केक. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम चॉकलेटचं प्रीमिक्स घेतलं आहे. त्यामध्ये एक पळी तेल घालायचं, जे आपल्या तेलाच्या कॅटलीमध्ये असते त्या पळीने. त्यानंतर मी इथे चॉकलेटचा इसेन्स 1 चमचाभर, त्यानंतर आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाकायचं. आणि आता हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि हे फेटताना एकाच डायरेक्शन फेटायचं. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता हे सर्व बॅटर तयार करून घेतलं. आणि कन्सिस्टन्सी अशी ठेवायची, जास्त पातळ किंवा जास्त घट्टही नाही करायचं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवली. त्यानंतर आता मी इथे 1/2 किलोचा एक केक टिन घेतला आहे. त्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं, आणि प्रीमिक्स जरी टाकलं तरी चालेल याच्यामध्ये, किंवा मग मैदा लावून घ्यायचा. त्यानंतर आता हे बॅटर आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि ह्याला आता 1-4 वेळा अशा पद्धतीने टॅप करायचं, म्हणजे ह्यामधले एअर बबल्स निघून जातात. त्यानंतर मी इथे एक मोठं पातेलं घेतलं, त्यामध्ये एक स्टँड ठेवला, त्यावरती हा केक टिन ठेवायचा. आणि आता ह्याला झाकून ठेवायचं. हा केक आपल्याला 25-30 मिनटं बेक करून घ्यायचा आहे. 30 मिनटानंतर काडी घालून चेक करायचं, काडी स्वच्छ निघाली की आपला केक शिजला असं समजायचं. त्यानंतर पूर्णपणे केक थंडा झाला की हा केक टिनच्या बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर इथे 1/2 किलोचा अशा पद्धतीने मी बेस वापरला आहे, त्या बेसवर आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे. मस्त असा सॉफ्ट केक शिजलेला आहे. त्यानंतर चाकूच्या साह्याने याला मार्किंग करून घ्यायची. याचे आपल्याला 3 लेअर काढायचे आहे, तर मी याला 2 मार्किंग करून घेते. मार्किंग केलेल्या जागी आपल्याला आता इथे दोरा घालायचा आहे, आणि हा दोरा विरुद्ध दिशेने ओढून याचे आपल्याला लेअर काढायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व लेअर काढून घेतल्या. त्यानंतर आपल्याला इथे शुगर सिरप किंवा साधं पाणी, जास्त गोड केक आवडत नसेल तर साधं पाणी वापरायचं, आणि गोडीला जास्त हवा असेल तर 1-4 चमचे ह्यामध्ये साखर घालायची. मी इथे 1/2 वाटी पाणी घेतलं, आणि चमच्याच्या साह्याने तर हा केक सगळा सोक करून घ्यायचा. त्यानंतर व्हिप क्रीम घ्यायची, आणि ती अशा पद्धतीने सगळीकडे स्पॅचुलाच्या मदतीने पसरवून घ्यायची. त्यानंतर ब्लॅक फॉरेस्ट केक आहे म्हणून आपल्याला इथे डार्क कंपाऊंड अशा पद्धतीने खिसून टाकायचं आहे. त्यानंतर आता दुसरी लेअर ठेवायची. ह्यालाही पाण्याने आधी सोक करून घ्यायचं. त्यानंतर क्रीमची लेअर द्यायची. क्रीमची लेअर देऊन झाली की त्यावरती डार्क कंपाऊंड चॉकलेट आपल्याला खिसून घालायचं आहे. त्यानंतर आता मी इथे 3री लेअर ठेवून घेतली. आता आपल्याला इथे फायनल फिनिशिंग करायची आहे, तर अशा पद्धतीने आता मी ही सर्व क्रीम लावून घेते. आणि आपल्याला हा केक आता सर्व क्रीम लावून झाला की 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, म्हणजे आपला हा केक सेट होतो आणि फिनिशिंग करताना क्रम्समध्ये येत नाहीत. तर अशा पद्धतीने मी सगळीकडे क्रीम लावून घेते.
तर अशा पद्धतीने मी सगळीकडे क्रीम लावून ह्याला फायनल फिनिशिंग देऊन घेते। इथे आपण कार्डचा किंवा अशा पद्धतीने बाजारामध्ये स्पॅचुलाही मिळतात त्याच्या मदतीने आपण चांगली फिनिशिंग देऊ शकतो। तर अशा पद्धतीने इथे आता सर्व क्रीम लावून झालेली आहे। त्यानंतर मी इथे नूर 46 हे नोझल वापरून ह्याच्या खाली अशी डिझाईन करून घेते, म्हणजे लुक चांगला दिसतो केकचा। यामध्ये आपण कलरही मिक्स करू शकतो आपल्या आवडीनुसार। तर अशा पद्धतीने मी खालच्या साईडने डिझाईन तयार करून घेतली। आता आपल्याला वरही अशाच पद्धतीने आपल्या आवडीनुसार डिझाईन तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आता मी वरही फुलं काढून घेत आहे। इथेही मी नूर 46 ह्याच नूडलचा वापर केला आहे। तर अशा पद्धतीने सगळीकडे फुलं काढून झालेली आहेत। तर आता आपल्याला मी ते डार्क कंपाऊंड चॉकलेट खिसून घेतलं आहे आणि आता ते आपल्याला चमच्याच्या सहाय्याने ह्यावरती टाकून घ्यायचं आहे, म्हणजे लुकही छान दिसतो आणि केकही छान लागतो। तर हे चॉकलेट आपल्याला टाकताना चमच्याच्या सहाय्याने टाकायचं, हाताला हे चॉकलेट चिटकतं त्यामुळे। तर अशा पद्धतीने मी वरून सर्व चॉकलेट टाकून घेतलं। त्यानंतर यावरती मी आता चेरी ठेवून घेत आहे। अशा पद्धतीने ब्लॅक फॉरेस्ट केक इथे तयार झालेला आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिला